दिवाळी फराळासाठी बिना भाजणीची खमंग कुरकुरीत ज्वारीच्या पिठात चकली. भाजणी बनवण्याचं टेन्शन नाही, त्यामुळे तुम्ही फक्त अर्ध्या तासातच ही मस्त खमंग कुरकुरीत चकली तयार करू शकता. तर चकली बनवण्यासाठी मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. अंदाजे 1/2 किलो पीठ असेल हे. ज्वारीचं पीठ हलकं असतं, त्यामुळे पीठ दाबून घ्यायचं आहे. आता इथे मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, त्यात आपल्याला हे ज्वारीचं पीठ घट्ट बांधून घ्यायचं आहे. आता रुमालाची मी अशा प्रकारे गाठ बांधून घेते, त्यात अजिबात हवा राहायला नको. याप्रमाणे घट्ट अशी पुरचुंदी बांधून घ्यायची. इथे एका स्टीमर मध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं होतं. आता साधारण 15 ते 20 मिनिटं पीठ झाकण ठेवून चांगलं वाफवून घ्यायचं आहे. आता 20 मिनिटं झालेली आहेत, पीठही छान वाफवून झालेलं आहे. खूप छान खमंग वास सुटलेला आहे ज्वारीच्या पिठाचा. वाफवून घेतल्यामुळे पीठ घट्ट होतं, पिठामध्ये गाठी होतात. आता आपण या गोळ्याला हातानेच फोडून बारीक तुकडे करून घेऊ. गरम गरम असतानाच हे पीठ फोडून घ्यायचं, पटकन या गाठी मोडल्या जातात. आता पिठाच्या गाठी मी फोडून घेतलेल्या आहेत. आता चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं आहे. आता चाळणीत राहिलेला पिठाचा कोंडा टाकून द्यायचा. आता एका भांड्यात पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं तेवढंच पाणी उकळून घ्यायचं आहे. आता सर्व सुके मसाले या पिठात आपल्याला घालायचे आहेत. इथे मी 2 चमचे लाल तिखट घालते, त्यानंतर 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर. जर धणे जिरे पावडर नसेल तुमच्याकडे तर मिक्सरच्या एका भांड्यात धणे जिरे एकत्र करून बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. 1 चमचा ओवा घेतलेला आहे मी. अशा प्रकारे हातावर थोडासा क्रश करून घ्यायचा आहे. त्यानंतर चिमूटभर हिंग आणि 1/2 चमचा हळद घालते मी यात. हळद खूप जास्त नाही घालायची, नाहीतर मग चकली काळपट दिसते. त्यानंतर 3 चमचे तीळ घालते मी यात. गावरान तीळ आहेत हे, त्यामुळे रंगाला थोडे काळपट दिसतात. या चमच्याच्या मापाने मी सर्व साहित्य घेतलेलं आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचे. आता पाणी व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे मी. हे पाणी आपण आता या पिठावर घालूया. सगळंच पाणी लागेल असं नाही, थोडं थोडं करून पाणी घालायचंय. पीठ गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं. पीठ आपण चांगलं वाफवून घेतलंय, त्यामुळे या पिठात मोहन घालण्याची आवश्यकता नसते. मोहन न घालता सुद्धा खूपच छान कुरकुरीत चकल्या तयार होतात या. ज्वारीचं पीठ फार चिवट नसतं, गरम उकळतं पाणी घातल्यामुळे या पिठाला चिवटपणा येतो आणि त्यामुळेच चकलीचे तुकडे पडत नाही. आता हे थोडंसं कोमट झालेलं आहे. आपण आता हातानेच पीठ मळून घेऊ. भाकरीच्या पिठाप्रमाणेच रगडून पीठ मळून घ्यायचंय. हे पीठ थोडं घट्टच मळायचं आहे. आता इथे मला सगळं पाणी लागलेलं आहे. त्यानंतर तुम्ही थंड पाणी लागेल तसं वापरून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जर थोडं सैलसर झालं तर चकल्या नरम पडू शकतात आणि आतून कच्च्या राहू शकतात, त्यामुळे शक्य तेवढं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. आता सोऱ्यामध्ये भरताना त्यात मावेल एवढा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. याप्रमाणे बघा, आणि थोडासा जर वाटलं तर पाण्याचा हात लावून परत व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ खूप घट्ट झालं तरी चकलीचे तुकडे पडू शकतात आणि सैल झालं तर चकलीचे काटे व्यवस्थित येत नाहीत. आता सोऱ्यात बसेल एवढा पिठाचा गोळा मी मळून तयार करून घेतलेला आहे. आता सोऱ्याला चकलीची प्लेट बसवून घेतलेली आहे. सोऱ्याला आतून तेलाचा हात लावून घेतलेला आहे. आता पीठ सोऱ्यामध्ये दाबून भरायचं आहे. यात अजिबात हवा नाही राहिली पाहिजे. यात जर थोडी जरी हवा राहिली तर चकलीचे तुकडे पडू शकतात. जर गरज वाटली तर थंड पाण्याचा वापर करून पीठ परत मळून घ्यायचं आहे. आता एका प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे, त्यावर अशा प्रकारे चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. आता चकलीचं शेवटचं आणि सुरुवातीचं टोक व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे चकली तळताना तेलात सुटत नाही. पीठ व्यवस्थित मळलेलं असलं तर चकलीचे तुकडे पडत नाहीत आणि चकलीला छान काटेही येतात. आता इथे मी 5-6 चकल्या पाडून घेतलेल्या आहेत.
आता यात पिठाचा छोटासा गोळा टाकून चेक करायचं. गोळा लगेच वर आला म्हणजे तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण चकल्या तळायला घेऊ. चकली तळण्यासाठी तेल सुरुवातीला पूर्ण तापलेलं असलं पाहिजे. आता गॅस कमी करून एक एक करून चकल्या सोडायच्या आहेत. चकल्या सोडल्या की गॅस मीडियम फ्लेमवर करून तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे चकलीचा रंग छान येतो. आता बुडबुडे कमी झाले की चकल्या पलटून घ्यायच्या आहेत. आता बुडबुडे पण कमी झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता आपण चकल्या पलटून घेऊया. खालच्या बाजूने पण व्यवस्थित तळून घ्यायच्या. आपण यात मोहन अजिबात घातलेलं नाहीये, त्यामुळे या चकल्या कमी तेल पितात आणि अजिबात तेलकट होत नाही. छान कुरकुरीत चकल्या तयार होतात या. इथे मी पेपरचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता यावर पण मी तुम्हाला काही चकल्या पाडून दाखवते, त्यामुळे चकल्या उचलायला सोप्या जातात. घाई गडबडीच्या वेळेस पटकन तुम्ही या चकल्या तयार करू शकता. छान क्रिस्पी कुरकुरीत चकल्या तयार होतात या. आता या पण चकल्या मी तळून घेते. दाखवलेल्या प्रमाणात 20 ते 22 चकल्या तयार होतात. आतून पोकळ आणि छान कुरकुरीत चकल्या तयार होतात. दिवाळी व्यतिरिक्त पण तुम्ही अधे मध्ये मुलांना खाण्यासाठी झटपट ही चकली तयार करून ठेवू शकता. जर वर बराच वेळ राहिली तर भाजणीची चकली पटकन मऊ पडते, त्याप्रमाणे या चकल्या अजिबात मऊ पडत नाही. आता बुडबुडे पण कमी झालेले आहेत. आपण कुठलीही भाजणी वापरली नाहीये तरी सुद्धा या चकल्या तितक्या खमंग आणि कुरकुरीत होतात. आता सर्व चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत. एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते, बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी ही चकली झालेली आहे आणि अजिबात तेलकट नाहीये. तर तुम्हीही या दिवाळीला नक्की या चकल्या बनवून बघा. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. लवकरच भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.